शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिलेली आहे, मी त्याच्यासाठी त्यांची आभारी आहे. तर त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या, त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं हे मी सांगू शकत नाही. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल ते की काय मुस्कटदाबी माझी होतीये नाही होते. आणि जर ती असेल तर मी स्वतः येऊन तुमच्या मीडियासमोर सांगू शकेल. सुषमा अंधारेंनी एक ट्विट केलेलं आहे, तुमच्या पक्षात तुमचीच मुस्कटदाबी होती आणि तुम्हाला थेट शिवसेनेत उभाटात येण्याची ऑफर त्यांनी दिली. एक तर तुमची मुस्कटदाबी होती ते त्यांना कसं कळतंय, आणि खरंच तुमची तुमच्या पक्षात मुस्कटदाबी होती का? एक तर सगळ्यात प्रथम लक्षात घ्या की राजकारणामध्ये सुषमा अंधारे ताई या माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत, आणि त्यांनी जे ट्विट केले किंवा त्यांनी जी काही मला शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिलेली आहे मी त्याच्यासाठी त्यांची आभारी आहे. आणि राहिला माझ्या मुस्कटदाबीचा विषय, तर त्यांचं ट्विट मी वाचलं की त्यांना त्या ज्या म्हणतायत की बाबा की हीच योग्य वेळ आहे, तर त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या, त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं हे मी सांगू शकत नाही. परंतु मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि सुषमाताईंची मी आभारी आहे की राजकारणामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेला म्हणजे काम करणाऱ्या महिलेला ही जी ऑफर दिली आहे मी सुषमाताईंची आभारी आहे. परंतु मी अजितदादांसोबत आहे. अजितदादांच प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांच्या संघर्षाच्या काळात त्याच्यासोबत आपण असलं पाहिजे. आणि मला अजितदादांच्या नेतृत्वावर किंवा ते मला काय देतील हा मला पूर्ण विश्वास आहे. ट्विट केल्यानंतर सुषमाताईंनी तुमचं काही बोलणं झालं नाही? ट्विट केल्यानंतर माझा बोलणं नाही झालं, परंतु याच्या आधी सातत्याने आमची बोलणी होत होतात. आणि सुषमाताई मी पुन्हा सांगते की त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्यांना ज्या काही गोष्टी वाटल्या किंवा ज्या त्यांना आहेत त्या त्यांनी परखडपणे ट्विटद्वारे बोलून दाखवल्यात, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ट्विट केलं म्हणून मी लगेच पक्ष बदलणं वगैरे किंवा बोलणं योग्य राहणार नाही. मी सुषमाताईंची आभारी आहे. सुषमाताईंनी माझ्या बाबतीत चांगला विचार केला. काम करणाऱ्या नेतृत्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडं सगळ्या सक्षम महिलांचं लक्ष आहे ही एक आनंदाची पण बाब मला योग्य वाटली. परंतु नक्कीच अजितदादांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल ते की काय मुस्कटदाबी माझी होतीये नाही होते. आणि जर ती असेल तर मी स्वतः येऊन तुमच्या मीडियासमोर सांगू शकेल. मुस्कटदाबी होतं तुमच्याकडे पक्षाने काही जबाबदाऱ्या देण्याचं तुम्हाला प्रवेश करताना सांगितलं होतं का, त्या दिल्यात का? कारण तुमच्याकडे एकाच महिलेकडे प्रदेशाध्यक्षपद असतं आणि त्याच महिलेकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद असतं. एक लक्षात घ्या, मी जेव्हा एनसीपीमध्ये आले तेव्हा मोठे साहेब आणि अजितदादा हे एकत्र होते. अजितदादा जेव्हा बाहेर पडले त्याच्यानंतरच्या या घडामोडी झाल्या आणि तेवढ्याच काळामध्ये लगेच लोकसभा लागलेली आहे. त्यामुळे एकाचकडे असणे किंवा ते संघटन महिलांची चांगली टीम ही माननीय अजितदादांकडे आहे. आणि आजच सुनेत्रा वहिनींना सुद्धा राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळात सर्व सक्षम महिलांना अजितदादांकडनं न्याय नक्की मिळेल ही मला खात्री आहे. तुम्हाला न्याय कधी मिळेल? मला न्याय मिळेल ना. आता मला 2 वर्ष तर एनसीपीमध्ये येऊन झालेली आहेत आणि मी काम करणारी कार्यकर्ता आहे. जसं सुषमाताईंनी ट्विट केलं त्याप्रमाणे योग्य वेळ तर यावी लागते. धरसोडपणा करून किंवा अति मीच सर्वस्व आहे असं म्हणून योग्य ठरणार नाही, पण माझी वेळ अजितदादा नक्कीच लवकर आणतील. तुमच्या पक्षात एकच महिला जी आहे ती जास्त प्रमाणात लाभार्थी असल्याचं दिसून येतं, इतर महिलांना पद दिली जात नाहीत, ती एकच महिला लाभार्थी का आहे नक्की तुमच्या पक्षामध्ये? हे तुम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल. पण येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांना समान पद्धतीने आणि ज्या काम करणाऱ्या आहेत कर्तव्यनिष्ठ आहेत त्यांना त्या तुम्हाला पदावर आलेल्या दिसतील. राज्यसभेची आज उमेदवारी जाहीर होणार होती आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ते ट्विट केलेलं आहे, नाही सुनेत्रा वहिनींच्या बाबतीतलं ते ट्विट बिलकुल नाहीये हे लक्षात घ्या. कारण का सुनेत्रा वहिनी या लोकसभेच्या उमेदवार होत्या. जो काही बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या, सुनेत्रा वहिनींनी ऑलरेडी पहिल्यापासून काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षाचा आजच्या निर्णयापासून चांगल्या सक्षम महिलांची नांदी सुरू झाली असं तुम्हाला म्हणता येईल. त्याच्यामुळेच सुनेत्रा वहिनींची खासदारपदी योग्य आणि सार्थ निवड झालेली आहे. वाटतं लोकांना की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याकडे असावे, हे माझं भाग्य आहे. म्हणून तर मी त्यांचे आभार मानतीये की काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे त्यांनी खुलेपणाने मोठ्या याच्यावर त्यांनी व्यक्त झाल्या.
मी खरंच सुषमाताईंच्या आभारी आहे की राजकारणामध्ये आता एकीकडे तुम्ही म्हणताय एकाच महिलेला पद दिलं जाते, दुसरीकडे महिला महिलांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या एकमेकींना सहकार्य करताना दिसत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विभिन्न पक्षाच्या महिला जर एकमेकांना पक्षात येण्यासाठी ऑफर देत असतील तर हा त्यांचा सन्मान आहे, हा माझा सन्मान आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांची ऑफर नाकारली का? सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये, कारण का मी अजितदादा सोबत आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. अजितदादा कधीही कार्यकर्त्याला अशा म्हणजे वाऱ्यावर सोडत नाही, हा मला चांगलाच अनुभव आहे. आणि मला एनसीपीमध्ये 2 वर्ष झालेली आहेत, अशी कोणती संधीही सुरू झाली नाही की जी मी मागितली म्हणजे मला त्यांनी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वावर मी शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या नाकारली म्हणजे भविष्यात स्वीकाराल? सध्या नाकारली असं म्हणतो भविष्य मी सांगणारी भवितय नाहीये, ज्यावेळी ज्या घडामोडी होतील तेव्हाचा तो विषय आहे. 2 वर्षात एकदा घुसमट झाली नाही? सुषमाताई ट्विटमध्ये घुसमट म्हणजे सुषमाताईंना घुसमट कशा अर्थाने जी म्हणायची आहे ती त्यांनी जर व्यक्त स्पष्ट केली तर त्याच्यावर मला चर्चा करता येईल. तुम्ही जे आत्ता म्हणताय की एकाच महिलेकडे सगळे पद आहेत, तर त्याचा मी तुम्हाला सांगितला कालावधी तो कमी मिळाला, परंतु आत्ता ही आजच्या दिवसापासूनची नवी सुरुवात आहे. तर सर्व ज्या सक्षम महिला आहेत अजितदादा त्या सर्वांना न्याय नक्की देतील आणि ती सुरुवात सुनेत्रा वहिनींपासून सुरुवात झालेली आहे. विधानसभा आता जवळ आलेली आहे, काय तयारी आहे का तुमच्या? कुठला मतदारसंघ की पुन्हा एकदा कसबा की विधान परिषदेची भेट लागली? एक लक्षात घ्या, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ह्या लोकसभेचा निकाल जनतेने जो काही कौल दिलाय तो आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आता पक्ष हा घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्व पदाधिकारी जे काम करायला त्यांनी म्हणजे जे ज्यांनी दादांना सांगितलं आम्ही काम केले आणि जे केलेलं नाहीये याचं सर्वांचं चिंतन होऊन पहिल्यांदा पक्ष संघटना मजबूत होऊन विधानसभेला आम्ही उतरणार आहोत. आणि नक्कीच जे काही जनतेने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे जो कौल दिलाय तो आम्ही स्वीकारून त्यांच्यापुढे सक्षम पर्याय म्हणून आणि चांगले काम करणारा पक्ष म्हणून उभं राहू.